आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील 12वा घटक पाहूया, पदावली व अक्षरांचा वापर। आता हे वाचा आणि समजून घ्या। बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितातील मूलभूत क्रिया आहेत। कोणत्याही दोन संख्यावर या क्रिया केल्या असता येणारे उत्तर ही सुद्धा एक संख्याच असते। जसे की उदाहरण, 3 मध्ये 4 मिळवल्यानंतर 7 मिळतात, म्हणजेच 7 मधून 3 वजा केल्यानंतर आपल्याला 4 मिळते। किंवा दुसरे उदाहरण, 7 ला 1 ने गुणल्यानंतर 7 मिळते, 14 ला 2 ने भागल्यानंतर 7 मिळते। आता 5 आणि 3 यांची बेरीज करून येणारी संख्या हे विधान आपण 5 अधिक 3 असे थोडक्यात लिहितो। तिसरा भाग, 3 अधिक 4 9 वजा 2 7 गुणिले 1 21 भागिले 3 या प्रकारच्या मांडणीला पदावली असे म्हणतात। चौथा भाग, जेव्हा 2 पदावल्यांची किंमत समान असते तेव्हा ते जसं की 3 अधिक 4 आणि 9 वजा 2 दोन्ही बाजूची किंमत समान सारखीच येते, तर पदावलीच्या स्वरूपात मध्ये बरोबर चिन्ह लिहिलं जात असे लिहितात। अशा प्रकारच्या मांडणीला समानता म्हणतात। जेव्हा 2 पदावल्यांची किंमत समान नसते तेव्हा त्या 2 पदावल्यांमध्ये असमानता आहे असे म्हणतात। आता असमानता दर्शवण्यासाठी पेक्षा लहान व पेक्षा मोठा या चिन्हांचा उपयोग करतात। किंवा ते 7 गुणिले 2 ची किंमत 14 असेल आणि 5 गुणिले 2 ची किंमत 10 असेल तर ते समान नाही या चिन्हाने दाखवले जाते असं दाखवतात। गणितात विधानांचे लेखन सोपे व सुटसुटीत व्हावे म्हणून चिन्हांचा व अक्षरांचा वापर करतात। आता पदावली सोडवण्याचा क्रम लक्षात ठेवा। कण चे भा भू वे व म्हणजे सर्वात प्रथम कंस सोडवणे। कण म्हणजे कंस, चे म्हणजे बघूया आपण, चा ची चे म्हणजे त्यालाच म्हणायचं गुणाकार। नंतर भा म्हणजे भागाकार व गुणाकार असलेल्या क्रमाने आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी असलेल्या क्रमाने सोडवायचे। जसं की इथे एक उदाहरण पाहूया, 15 भागिले 8 वजा 5 आणि 5 गुणिले 7 वजा 35 तर ही आपल्याला पदावली सोडवायची आहे। तर याच्यामध्ये आधी आपण ही वजाबाकी करून घेतली। 15 ला 3 ने भागलं, नंतर 5 ला 7 ने गुणणार आहोत आणि नंतर 35 वजा करणार आहोत। 15 ला 3 ने भागल्यानंतर 5 मिळतील, 5 7 35 मिळतील आणि शेवटी आपलं उत्तर 5 मिळेल। आता या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपल्याला पदावली अक्षरांचा वापर या घटकावरील स्वाध्याय सोडवायचा आहे। आता आपण पदावली अक्षरांचा वापर याच्यावरील स्वाध्याय नमुना प्रश्न पाहू। पहिला प्रश्न, पुढील पदावलीच्या जोड्यामधील चौकटीत अशी संख्या लिहा की त्यामुळे दिलेल्या विधानात सत्यता असेल। तुम्हाला इथे एक पदावली दिली आहे, 66 भागिले 6 बरोबर 4 अधिक चौकट दिली आहे। तर या डाव्या बाजूची किंमत आपल्याला मिळणार आहे 11। त्यामध्ये बरोबर चिन्ह आहे, याचा अर्थ डावीकडे जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत उजव्या बाजूला बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला सुद्धा आली पाहिजे। म्हणजे इथला भागाकार आपल्याला 11 मिळत असेल तर इथली बेरीज पण आपल्याला 11 मिळायला हवी। तर 11 बेरीज मिळण्यासाठी आपल्याला 4 मध्ये 7 मिळवावे लागतील, त्यावेळी डावीकडची किंमत आणि उजवीकडची किंमत समान होईल। तर चौकटीच्या जागी आपल्याला मिळतील 7। आपला उत्तराचा बरोबर पर्याय असेल पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न पाहू, पदावल्यांच्या जोडीतील चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या लिहावी म्हणजे दिलेली तुलना योग्य ठरेल। तर डाव्या बाजूला आपल्याला 8 गुणिले 12 पेक्षा लहान, कुणापेक्षा लहान आहे तर 70 अधिक चौकटी। आता हा गुणाकार केला तर आपल्याला हा गुणाकार मिळेल 12 8 96। तर ही डावीकडची किंमत 96 ही या बेरजेपेक्षा लहान असणार आहे। आता पर्यायातील अंक घेऊन पाहूया, 96 पेक्षा जी बेरीज लहान येईल तो योग्य पर्याय असेल। आता 70 मध्ये 26 मिळवले तर आपल्याला 96 मिळते
म्हणजे दोन्हीकडची किंमत समान होईल, म्हणून पहिला पर्याय तर बसणार नाही. दुसरा पर्याय पाहू, 70 मध्ये 24 मिळवले तर आपल्याला 94 मिळते, म्हणजे 94 96 पेक्षा लहान आहे. आपल्याला 96 पेक्षा मोठी संख्या हवी आहे कारण 96 लहान आहे. 96 ची किंमत म्हणजे डावीकडची किंमत उजवीकडच्या किमतीपेक्षा लहान आहे, म्हणजे उजवीकडची किंमत आपल्याला मोठी हवी आहे. तिसरा पर्याय पाहू, 70 मध्ये 27 मिळवले तर 70 मध्ये आपल्याला 27 मिळवल्यानंतर याची किंमत मिळेल 97. म्हणजे 96 हे 96 आपल्याला माहित आहे 97 पेक्षा लहानच आहे 96 ची किंमत, तर बरोबर चौकटीच्या जागी आपल्याला संख्या द्यावी लागेल 27. बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न, तुम्हाला पदावली दिली आहे, याचे सोपे रूप द्यायचं आहे. 6 भागिले 6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6. तर इथं आपण आधी भागाकार करणार आहोत, नंतर गुणाकार आणि नंतर बेरीज वजाबाकी या क्रमाने जाणार आहोत. 6 ला 6 ने भागल्यानंतर 1 मिळते अधिक 6 से 36 वजा 6, तर आपल्याला 36 अधिक 37 वजा 6 बरोबर उत्तर मिळेल 31. आपला बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. तर आज आपण पदावली अक्षरांचा वापर याच्यावरील नमुना प्रश्न पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली अक्षरांचा वापर यावरील स्वाध्याय 12.1 पाहणार आहोत.